भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने आज दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी त्याने आपल्या आई वडिलांच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली. भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या यशाबद्दल केदारने यावेळी बाप्पाचे आभार मानले. दगडूशेठ हलवाई पुण्यातलं प्रसिद्ध दैवत आहे. आतापर्यंत बाप्पाने मला काहीही न मागता अनेक गोष्टी दिल्या आहेत, त्यामुळे आज त्याचे फक्त आभार मानण्यासाठी मी आलोय, असं यावेळी केदारने सांगितलं. केदारला पाहण्यासाठी यावेळी पुणेकरांनी गर्दी केली होती. गणपती बाप्पाने सगळं दिलं आयुष्यभर, सो आई वडिलांचं चांगली तंदुरुस्ती आणि क्रिकेटमध्ये भारतीय संघाला जे काय यश मिळालं आहे त्याच्याबद्दल त्याचे आभार मानलेत. दरवेळेस मागत असतो, यावेळेस फक्त आभार मानलेत. आणि खूप प्रसन्न जागरूक देवता आहे माझ्यासाठी पण, आयुष्यभर नेहमी जे काय मागितलं आहे ते मिळालं आहे. सो होपफुली असंच कंटिन्यू राहील.